नमस्कार, 11 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आता यावलकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. नको ते पेट्रोलचं झंझट, आता बॅटरीवर चालणारी सुंदर आकर्षक आणि देखणी बाईक यावलकरांसाठी उपलब्ध. योगो बाईक, अश्वमेध ऑटोमोबाईल, भुसावळ रोड, सम्राट मॉलच्या समोर यावल या ठिकाणी उपलब्ध. विशेष म्हणजे इलेक्ट्रिकल या योगो स्मार्ट बाईकसाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध. तसेच काही मोजक्या ग्राहकांसाठी 5,000 रुपयाचा डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळेल. तेव्हा तोरा करा, आजच आपली योगो बाईक बुक करा. आज 11 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल पोलीस ठाण्यात हिंदू जनजागृती समितीच्या महिलांनी निवेदन देत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्याची केली मागणी. यावल शहरात भाजपाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी. फैजपूर शहरातील म्युन्सिपल हायस्कूलच्या मागील गंगाराम प्लॉट भागात एकास गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी केली अटक. रास्त धान्य दुकानावरील हमाली मापाडी कामगाराकडूनच व्हावी कामगारांचे तहसीलदारांना निवेदन. सावकेळा सीम येथे तालुका विधी सेवा समितीकडून बाल लैंगिक अत्याचारविषयी जनजागृती शिबिर न्यायाधीशांनी केले मार्गदर्शन. पाडळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर तायडे यांची बिनविरोध निवड. यावल तालुक्यात शेतातील विद्युत तार व केबल चोरांचा बंदोबस्त करण्याची भाजपची मागणी, पोलीस ठाण्यात दिले निवेदन. आदिवासी अतिदुर्गम पाड्यावर मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर डॉक्टर कुंदन फेगडे यांचा उपक्रम. फैजपूर शहरात भाजपाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी. तर यावल शहरातील बाबूजीपुरा भागातील हुसेनी गल्लीमध्ये मोठ्या उत्साहात ख्वाजा गरीब नवाज यांची छट्टी शरीफ निमित्त महाप्रसादाचे वितरण. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेमध्ये आजवर यावल तालुक्यात कोरोनाचे 148 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 147 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 18 वर्षीय तरुण त्याच्यावर सध्या घरीच होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या यावल शहरात भव्याफर भव्याफर तुमच्या मनात ते आमच्या दुकानात, तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. आपल्यासाठी कार्तिक कलेक्शन यावल एक भव्य ऑफर घेऊन आले आहे. 2 शर्ट वर 1 शर्ट फ्री, 2 पॅन्ट वर 1 पॅन्ट फ्री, म्हणजे 2 ड्रेस वर 1 ड्रेस बिलकुल फ्री. शॉपिंग ही ऑफर मर्यादित दिवसांसाठी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे. येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या महिलांनी एकत्र येत निवेदन देत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्याची मागणी केली. महाविद्यालय सह शहरात या दिवशी पोलिसांनी अधिक दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी असे निवेदनात नमूद आहे. शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे शहरातील हिंदू जनजागृती समितीच्या महिलांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही वर्षात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्यांची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. पाश्चात्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन
अननैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे. यातून एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच या दिवशी होणाऱ्या पार्ट्यांमधून युवक युवती मद्यपान धूम्रपान अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसतात. या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाळण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवण्याचे प्रकार दिसून येतात ना, यात अपघातही होतात. काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना लव जेहादचा बळी बनवतात. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध आध्यात्मिक आणि समाजसेवी संघटनांनी या डेला विरोध केला आहे. भारतीय प्रथांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. तेव्हा या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून देखील व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचं निवेदन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे निलिमा नेवे, छाया भोळे, चैताली गाजरे, निशा इंगळे, प्राजक्ता वानी आदींनी दिले आहे. पोलीस तर मदत करतात आहे, पोलीस तर प्रत्येक वेळेला कार्यरत राहतच आहे. तर फक्त काय आहे ना की किमान शाळा किंवा महाविद्यालय जे आहे तर तिथे आपण सूचना देऊ शकतो किंवा तिथे हा प्रकार होणार नाही हे रोखण्यासाठी आपण तिथे प्रयत्न करू शकतो. हा प्रश्न फक्त ते 14 फेब्रुवारी पर्यंत पुरतच मर्यादित असं नाही. शाळा महाविद्यालय यांच्यापासून सुरुवात होत असतो तर मग ती म्हणून तुम्हाला त्यातला रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तर काय की आपली संस्कृती नाहीच आहे, ही पाश्चात्य संस्कृती आहे आणि त्याच्या पलीकडे जर मी बघितलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे भारतीय संस्कृतीला विदेशामध्ये जास्त मान दिला जातो. तर तिथे जर आपण बघितलं तर आपल्या संस्कृती आपल्या भारताचा संस्कृती खास करून ह्या अशा गोष्टींचा व्याख्यान मी तुम्हाला जर सांगू शकतो ह्या दिवशी. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरात भाजपा कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. हा दिवस कार्यकर्त्यांना समर्पण दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले व पक्षाकरिता मायक्रो डोनेशन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे साकडी येथील लक्ष्मण पाटील यांना देखील सन्मानित करण्यात आले. शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या भाजपा कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवारी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. हा दिवस कार्यकर्त्यांनी समर्पण दिन म्हणून साजरा करावा तसेच पक्ष निधीकरिता मायक्रो डोनेशन करीत प्रत्येकाने समर्पण निधी पक्षासाठी द्यावा असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष उमेश फेगळे, डॉक्टर कुंदन फेगळे, शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गळे, व्यापारी तालुका अध्यक्ष अतुल चौधरी, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ घारू, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, किशोर कुलकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, उपाध्यक्ष शेखर बावीसकर, मनोज बारी, सिद्धार्थ घारू, रामकृष्ण खेळकर, गोपालसिंग पाटील, नरेंद्र नेवे, परीश नाईक, प्रथमेश घोळके, सोशल मीडिया सेल तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके, सागर लोहार, दीपक फेगळे, उमाकांत पाटील,
खेमचंद कोळी, ज्ञानेश्वर तायडेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये नुकतेच नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेले साकडी येथील लक्ष्मण पाटील तसेच यावल तालुक्यातील पाडळचे ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून बिनविरोध निवड झालेले ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. खरं तर आपल्याला अभिमान असला पाहिजे की अशी महान व्यक्ती आपल्या पक्षामध्ये होऊन गेली, ज्यांच्या विचारांवर आपला पक्ष चालतोय, ज्यांनी दिलेले संस्कार आजही आपल्या पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता त्या संस्कारांवर आपली वाटचाल करतोय. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जे महत्त्वाचे आपल्या संस्कारवर काही संस्कार केलेले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंत्योदय. हॅलो, या अंत्योदयाच्या प्रिन्सिपलवर आपला पूर्ण पक्ष आजही चालतोय. आज आपले केंद्र सरकार गोरगरिबांपर्यंत कुठल्याही योजना पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक योजना ही गोरगरिबांसाठी आहे आणि त्या शेवटच्या समाजात शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाडोपाडी गावोगावी ही योजना पोहोचली पाहिजे याच्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे आणि हेच अंत्योदय या प्रिन्सिपलवर आपला पक्ष पुढे. दुसरं प्रिन्सिपल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलं ते म्हणजे एकात्म मानवतावाद. आता किशोरांनी एकात्म मानवतावादाबद्दल या ठिकाणी सांगितलं. खरं तर एकात्म मानवतावाद हा एक दोन शब्द जरी असले तरी ही संकल्पना समजून घ्यायसाठी चार चार पाच पाच दिवसाचे आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी मेळावे होतात आणि ही संकल्पना म्हणजे आपण एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी वसुधैव कुटुंबकम या प्रिन्सिपलवर आपण चालतो. या वसुधैव कुटुंबकममध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्याला महत्त्वाचा आहे. प्रत्येक देशातला, प्रत्येक जगातला, प्रत्येक पृथ्वीतलावरचा प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचा असून त्याचं योगदान या जगाला मिळतं म्हणून आपण हे पूर्ण पृथ्वीत आपण कुटुंब समजतो आणि एवढे महान विचार आपल्याला आपल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची राणीमान इतकं साधं होतं. ज्यावेळेस पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यक्ष होते जनसंघाचे, त्यावेळेस एक कार्यकर्ता एका बैठकीला कानपूरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जायचं होतं आणि पूर्ण भारत भ्रमण करून पंडित दीनदयाळ उपाध्याय दिल्लीला पोहोचल्यावर तो कार्यकर्ता पंडितजींना म्हटला, पंडितजींचे कपडे पूर्ण मळलेले आहेत, झगा आणि पॅन्ट त्या ठिकाणी पंडितजींची पांढऱ्या रंगाची होती आणि त्या कार्यकर्त्याकडे फक्त झगा होता. तर तो झगा त्या कार्यकर्त्याने पंडितजींना दिला तर पंडितजींनी त्याला साफपणे नकार दिला. पंडितजी त्याला म्हटले की मी जर आता झगा बदलला तर माझी पॅन्ट जास्त उठून दिसेल. म्हणजे इतकी साधी विचारसरणी पंडितजींची होती आणि एवढी साधी विचारसरणी असून सुद्धा जगातले अत्युच्च विचार पंडितजींनी आपल्याला दिले आणि त्या विचारांवर आपण आज मार्गक्रमण करतोय. हे विचार आपण कधीच विसरलो नको पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण हे विचार नेहमी आपल्या अंमलात आणले पाहिजे. गोरगरिबांची सेवा केली पाहिजे आणि जे केंद्र सरकार करतंय तेच आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आपण या ठिकाणी महान पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, त्यामधून आपण त्या महापुरुषांचे जे विचार आहे ते विचार समाजातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवले पाहिजे हीच आपण अपेक्षा त्या ठिकाणी ठेवतो. आणि माझ्याकडून आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली अर्पण करतो आणि माझ्याकडून प्रत्येक धन्यवाद. बापूवाणी म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी त्यांचे जमा केलेले आहे संघर्ष
मित्र हो आले मुक्कामी रात्री आले जेवण केलं 8 वाजता म्हणजे मला काही करायचं पंजाबला जायचं आहे म्हणजे तिघेला पोहोचायचा 15 मिनिट लागणार मला काही करायचं ही यावरलं पहिली हे पहिल्यांदा घेऊन जायची त्यानंतर लक्षात बापूने आमचे भाऊ किशोरचे वडील भिकाजी पालकर आमचे वडील माणिकराव भोसले असे ते बैलगाड्या 10 बैलगाड्या बघल्या सर बेताच्या काळाकाळी बचाकडे राष्ट्रीय उदार होती यांच्याकडे सर्वांचा डोळा होता हे जैन संघाचे छान प्रकारची मुखर्जी गेल्यानंतर यांच्याकडे ती धुरा गेली मित्र हो तसेच निघाल्या गाड्या इथून 9 वाजता निघाल्या मधल्या गाडी त्यांना बसलं सरळ यन मुलाबी बापूने घेतले दही गाड्या बघा त्यांना तिची गाडी मध्यभागी बरोबर त्यांना तिथे 10 वाजेला पोहोचलं 15 मिनिट बसवलं त्याच टायमाला गाडी धकली हे तसेच घरी आले त्याच टायमाला एक महिन्याची तारी की ह्या जळगाव जिल्ह्यात पहिलीच मिटिंग ही यावर मी माझ्या शेतात जात होते माझे भाऊ यांच्याकडे माणिकरावमध्ये माझे बंधू होते भिकाजी पांडुरंग म्हणजे किशोरी बहिणी भूपे दावे हा मित्र रामभाऊ परदेशी मला खाऊ घेणारे तोपच्या घोड्यापुढे उभे राहणारे बापू साहेब मित्र तारीख घेतली एक महिना बरोबर आली मित्र होती पहिलीच या जळगाव जिल्ह्यातली पहिलीच त्याची जाहीर सभा शुल्का शुल्का कष्टवर्तन आता सांगे वस्तू झालाय जी पाण्याची टाकी आहे त्या पाणीच्या टाकीचं स्टेट बांधले पुऱ्या जळगाव जिल्ह्याचे जनसंघाचे सर्व कार्यकर्ते जमा झाले होते तिथे ग्राउंड फ्लोअर होता गाऊन मैदान रात्री पण नव्हतं आम्ही बापूच्या घरून यांची जरा मिरवणूक निघाली आपला आजचा बँड शिस्ती सर्व तीन कार्यकर्ते शिस्त ही पहिली काय नाही पोलिसचा बंदोबस्त काही नाही आपले तिथे त्यांच्या जे होते ते फक्त त्यांच्या बरोबर असून बरोबर कळ्या भरून चालत होते तिथे पोहोचले मित्र हो या कोणाला भाड्याला पैसे देणे पडत होते कोणाला देत होते तिथे जागे मित्र हो जाहीर सभा होती आमचे ग्राउंड पहिले पाहत आहे त्या तिथे माझं शिक्षण झालं ते ग्राउंड तिथे मी खेळलो खुद आहे ते ग्राउंड पूर्ण नव्हतं तर पहिले ते बिचारे शिक्के वाड्यापर्यंत तो संकल्प घेतल्यानंतर रोड चालायचं पण मग याने एक दिवस सुद्धा मला कोणत्याही आश्रमामध्ये नाही आश्रम मिळालं तर कुठल्याही गावामध्ये भुके राहू दिलं नाही कोणी कोणी बोलून घ्यायचं महाराज जी आहो खाना खाओ आदिवासी भागात पण गेलो तिथे जे आदिवासी लोक त्यांची कडे बघून असं वाटायचं ते काय खाऊ घालतील आपल्याला त्यांना खायचं नाही एवढी परिस्थिती नाजूक आहे त्यांची पण ते सुद्धा मैयाच्या नावावर ते सुद्धा आपल्याला खाऊ घालतात आणि मोठ्या शहरांमध्ये आपण पाटबंधाऱ्यामध्ये कालो आहे तर आपल्याला देता येत नाही किनाऱ्याकडे आम्ही किनाऱ्याकडे चालायचं मग नाही किनारा तर याचे काय चालायचं हवेने तर आता यावर मी दोन्ही घालो तर प्रत्येक दुकानदार बोलून चहा घ्या बिस्किट घ्या नाश्ता घ्या हॉटेलवाले सुद्धा रावणा करून आपल्याला बोलवतात आणि बोलण्याची व्यवस्था करतात ते म्हणतात आई महाराणी येतो सर मैया काय हा सर एवढी परिक्रमा पार केली आहे गावात ओंकारेश्वर पासून सुरुवात हा ओंकारेश्वर 61 दिवसात आणि एक कुठे झाला ओंकारेश्वर पासून समुद्रावर गेलो दक्षिण घाट आणि दक्षिण घाट पासून समुद्र पार करून मी तिथली त्यामध्ये मागीच्या बगीच्या मध्ये पूजा केली आहे मी आणि तिथून परत दक्षिण तटला आलो आणि परत अमरकंठे भारतीय जनता पार्टीचा विजय सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच
यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. फैजपूर शहरातील म्युन्सिपल हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या गंगाराम प्लॉट भागात एकास गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. नाशिक विशेष पथक व फैजपूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे फैजपूर शहरात खळबळ उडाली आहे. फैजपूर शहरातील म्युन्सिपल हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या गंगाराम प्लॉट भागात विशाल प्रकाश पाचपांडे वय 23 हा तरुण राहतो. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा शुक्रवारी सकाळी नाशिक विशेष पथक व फैजपूर पोलीस स्टेशनच्या वतीने संयुक्तरित्या कारवाई करीत या तरुणाकडून गावठी कट्टा किंमत 25,000 रुपये, एक जिवंत काडतूस 1,000 रुपये, 30,000 रुपये किमतीची दुचाकी असा 56,000 ऐवज जप्त करण्यात आला. तसेच संशयिताने हा कट्टा मध्य प्रदेशातील पार उमरटी तालुका बरला जिल्हा बडवानी येथील शिकलकर नामक व्यक्तीकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, हवालदार रामचंद्र बोरशे, मनोज दसाने, राजेश बराटे, किरण चाटे, उमेश सानप या पथकाने केली असून या प्रकरणी फैजपूर पोलिसात संबंधिताविरुद्ध आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील तहसील कार्यालयात माथाडी कामगारांकडून निवेदन देत सध्या शहरी भागात मक्तेदाराकडून थेट जळगाव येथून पोहोचवल्या जाणाऱ्या धान्यांची दुकानात पोहोच करण्याकरिता हमालीचे काम माथाडी कामगारांकडूनच केले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील झाला असून जळगाव येथील माल वाहतूक करणाऱ्या मक्तेदारांना तशा सूचना करण्यात याव्या अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांच्याकडे शहरातील शासकीय गोदामावरील माथाडी कामगारांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की जिल्ह्यातील विविध शासकीय धान्य गोदामातील माथाडी स्वरूप कामे माथाडी मंडळाने विविध टोळ्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांच्या वतीनेच केले जावे असे आदेशित केले आहे. तसेच राज्य शासनाने देखील यासाठी मान्यता दिली असून सदरचे कामगार गेल्या अनेक वर्षांपासून त्या त्या ठिकाणी कार्यरत आहे. प्रतिनिधित्व माथाडी संघटना ही करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या January 2021 शासन निर्णयानुसार वाहतूक ठेका माथाडी कामगारांच्या मजुरी लेवीसह मंजूर झालेला असून महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदा कार्यक्षेत्रात रास्त भाव दुकानदारांना आता मालाची थेट वाहतूक केली जात आहे. तेव्हा सदरील थेट वाहतुकीच्या दरम्यानची दुकानदाराच्या ठिकाणी चालणारी वरायची व उतरायची कामे ही मंडळाने नेमून दिलेल्या संबंधित टोळीकडूनच केली जावी अशी त्यांची मागणी आहे. संघटनेने 11 जानेवारी 2022 रोजी मंडळास विनंती केलेली आहे. थेट वाहतूक व्यवस्था सुरू करण्याबाबत शासन निर्णय करताना सदर धान्य पोच करताना मजूर म्हणून माथाडींना मंजुरी दिली आहे. अंदाजित प्रतिटन सध्या 145 रुपये दराने वाहतूक ठेकेदारास माथाडीसह वाहतुकीची निविदा शासनाने मंजूर केली आहे. तसेच थेट वाहतुकीमुळे गोदामामध्ये सुरू असलेली कामे कमी झाली असून दुकानदाराच्या ठिकाणी उतराई आणि वराईची कामे वाढली आहे. तेव्हा ही हमाली शासन निर्णयानुसार या माथाडी कामगारांनाच देण्यात यावी. तसं न झाल्यास तीव्र आंदोलन जिल्ह्याभरातील माथाडी कामगारांच्या वतीने केले जाईल व काम बंद आंदोलन करीत तहसील कार्यालयासमोर उपोषण व ठिय्या आंदोलन केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. सदर निवेदन देतेप्रसंगी सुनील गजरे, गोपाळ बारी, सदाशिव बारी, नारायण बारी, सुरेश गजरे, दीपक बारी, रवींद्र भालेराव, KS बारी, सोनू बारी, सैफुद्दीन गयासुद्दीन, गोपीचंद बारी, गोकुळ बारी, वसंत बारी, रवींद्र रावतेसह कामगारांची उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यातील वाहतूक ठेक्याअंतर्गत मी काल शासकीय धान्य गोदामातील वाहतूक ठेकेदाराकडेबरोबर केलेली माथाडी स्वरूपाची कामे माथाडी मंडळाने नेमून दिलेल्या आदेशानुसार डिलिव्हरीकरिता कामे संबंधित माथाडी कामगाराकडून करून घेण्याबाबत महोदय उपरोक्त विषयाबाबत आपणास कळण्यात येते की आपल्या जळगाव जिल्ह्यातील विविध शासकीय धान्य गोदामातील माथाडी स्वरूप कामे करण्यासाठी माथाडी मंडळाच्या विविध
पुण्यातील यादीत माथाडी कामगारांची नेमणूक केलेली आहे. सदरचे कामगार गेल्या अनेक वर्षापासून त्या त्या ठिकाणी कार्य करत असून त्यांचे प्रतिनिधित्व आमची संघटना करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2015-2021 शासन निर्णयानुसार वाहतूक ठेका माथाडी कामगारांच्या मंजुरी निवडीसह मंजूर झालेला असून महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा कार्यक्षेत्रातील रास्त भाव दुकानदारांना मालाची थेट वाहतूक डिलिव्हरी सुरू केलेली आहे. सदरचा थेट वाहतुकीच्या दरम्यानची दुकानदारा ठिकाणी चालणारी वऱ्यांची उतरायची कामे करण्यासाठी मंडळात नेमून दिलेल्या संबंधित टोळीतील कामगारांकडून करून घेण्याबाबत संघटनेने दिनांक 11/1/2022 पत्राने माथाडी मंडळाने विनंती केलेली आहे. महोदय, आपणास कल्पना आहे की थेट वाहतूक व्यवस्था सुरू करण्याबाबत शासन निर्णय करताना माथाडी मंजुरीसह केलेली आहे. अंदाजित प्रति टन 70 रुपये रक्कम वाहतूक ठेकेदारात माथाडीसह वाहतुकीची निविदा शासनाने मंजूर केली आहे. सभा आपणास विनंती आहे की थेट वाहतुकीमुळे गोदामामध्ये सुरू असलेली कामे कमी होऊन दुकानदाराच्या ठिकाणी चालणार वराई व उतराईची कामे माथाडी स्वरूप असून शासन निर्णयानुसार कामे मंडळाने नमूद केलेल्या कामगारांकडून करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सदरची कामे संबंधित तालुक्यातील गोदामामध्ये नेमून दिलेल्या कामगारांकडून करून घेण्याबाबत संबंधितांना सूचना तात्काळ द्याव्यात. अन्यथा शासनाच्या या कामगार विरोधी धोरणाची निषेध म्हणून जळगाव जिल्ह्यातील शासकीय धान्य बोदामी माथाडी कामगार आपले दैनंदिन कामकाज बंद ठेवतील तरी देखील आपण कार्यालयाने दखल घेऊन कामगार विरोधी कारवाई पाठीमागे न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषण व ठेका आंदोलन करतील याची आपण गंभीर नोंद घ्या. खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट, तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. तालुक्यातील सावकळा सीम गावात यावल न्यायालयाच्या वतीने तालुका विधी सेवा समितीकडून बाल लैंगिक अत्याचार संबंधित जनजागृतीपर शिबिर संपन्न झाले. ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचरे हे होते. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना बाल लैंगिक अत्याचार तसेच निर्भया केस प्रकरणाची माहिती देत मार्गदर्शन केले. शिबिरात ॲडव्होकेट GM बारी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, ॲडव्होकेट NP मोरे यांनी बाल विवाह कायदा तर ग्रामसेवक रमेश काठोके यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रमास सरपंच बेबाबाई विकास पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट AR सुरळकर यांनी केले तर शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बळगुजर यांनी मानले. तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर राजेंद्र तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अरुण दांडगे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी निवडणूक घेत ही निवड करण्यात आली. शुक्रवारी पाडळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदाकरिता पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळाधिकारी बबिता चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यात ज्ञानेश्वर राजेंद्र तायडे यांचा एकमेव अर्ज होता. अर्जात सूचक म्हणून रजनीकांत पाटील होते. तर याप्रसंगी उपसरपंच खेमचंद्र कोळीसह सदस्य सुभाष भोई, माधुरी पाटील, भावना कोळी, अनिता कुंभार, स्वाती पाटील, शोभा चौधरी, योगिता कोळी, यशवंत बराटे, अरुण चौधरी, विष्णू भिलसह आदींची उपस्थिती होती. तेव्हा त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. तेव्हा त्यांच्या या निवडीबद्दल देवेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक योगराज बराटे, संतोष पाटील, प्रदीप कोळी, प्रमोद कुंभार, अविनाश तायडे, मुकुंदा कोळी, मनोज पाटील, किशोर कोळी, नरेंद्र चौधरी, देशदूतचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील आदींनी त्यांचं अभिनंदन केले आहे. तालुक्यात गेल्या 2 महिन्यांपासून शेतीशिवारामध्ये विद्युत तार चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची केबल वायर देखील चोरीस गेल्या आहेत. हे चोरीचे सत्र अजून सुरूच असून तेव्हा शेतशिवारात होणाऱ्या चोऱ्या या थांबल्या पाहिजे व चोरट्यांवर कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे या मागणीचं निवेदन
शुक्रवारी यावल पोलीस ठाण्यात भाजपा किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आले. येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी भाजपा किसान मोर्चाने एकत्र येत एक निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या 2 महिन्यांपासून विद्युत तारांची शेतशिवारांमधून चोरी होत आहे. अनेक ठिकाणी खांबावरील तार चोरीस गेले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीचे प्रमाण देखील वाढले असून शेत विहिरीतून तांब्याची तार असलेली केबल ही चोरी जात आहे. सुमारे 10 ते 12 हजार रुपयाची केबल असून वारंवार होत असलेल्या या चोरीमुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. तेव्हा या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचं निवेदन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, मसाकाचे चेअरमन शरददादा महाजन, सागर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, पंचायत समितीचे सदस्य दीपक अण्णा पाटील, बाजार समितीचे संचालक उमेश फेगडे, पुरुजित चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, व्यापारी तालुकाध्यक्ष अतुल चौधरी, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष बबलूभाऊ घारू, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, किशोर कुलकर्णी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, योगराज भराटे, सलीम तळवी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, शेखर बावीसकर, मनोज बारी, सिद्धार्थ घारू, रामकृष्ण खेळकर, गोपालसिंग पाटील, नरेंद्र नेवे, परीश नाईक, प्रथमेश घोडके, सोशल मीडिया सेल तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके, सागर लोहार, दीपक फेगडे, उमाकांत पाटील, ज्ञानेश्वर तायडे, खेमचंद कोळीसह आदींची उपस्थिती होती. तालुक्यात शुक्रवारी सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वाघिरा गावात डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. मोफत ई श्रम कार्ड नोंदणी अभियानाचा हा 7वा टप्पा होता. तो आता अतिदुर्गम भागात घेण्यात आल्यामुळे आदिवासी बांधवांनी त्याचा उत्साहात लाभ घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्याकरिता आता ई श्रम कार्ड आवश्यक आहे. या कार्डची शासन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. तेव्हा ग्रामीण भागातील तसेच खास करून आदिवासी बांधवांना याचा लाभ मिळावा म्हणून डॉक्टर कुंदन फेगडे यांच्यामार्फत महिन्याभरापासून ग्रामीण भागात विविध ठिकाणी 6 टप्प्यामध्ये शिबिर घेण्यात आले. आता 7वा टप्पा हा सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वाघिरा गावात घेण्यात आला. सदर शिबिर पाण्याच्या टाकीजवळ घेण्यात आले. या शिबिरात 287 आदिवासी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करीत त्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्ड वितरण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गावाचे माजी सरपंच सिकंदर तळवी, कुर्शाद तळवी, इडा बारेला, बिस्मिल्ला तळवी, संजय तळवी, मजिद तळवी, सुंदरसिंग बारेला, सुभाष बारेला, हुशान बारेला, अलाउद्दीन तळवी, नदीम तळवी, शकील तळवी, संजय बारेला, याकूब तळवी, पंचायत समितीचे माजी सदस्य भारसिंग बारेला, आसिफ तळवी, सलीम तळवी, लकड्या बारेला, नामसिंग बारेला, इब्राहिम तळवी, नरसिंग बारेला, राजू तळवी, मेहरबान तळवी, सुमारिया बारेला, हमीद तळवी, सिकंदर तळवी, फकीरा तळवी, अकबर तळवी, मदन सिंग बारेला, रमजान तळवी, आसिक तळवी, इस्माईल तळवी सह आदींची उपस्थिती होती. सदर अभियानास सागर लोहार, विशाल बारी, सुरेश बारेला, हर्षवर्धन मोरे, दीपक नेवे, अक्षय राजपूत, नितीन पाटील, आसिफ तळवी यांचं सहकार्य लाभत आहे. तर आगामी काळामध्ये सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गाडऱ्या, जामन्या, उसमळी, आंबापाणी, लंगडा आंबा, हेलपाणी आदी आदिवासी पाड्यांवर शिबिर घेऊन आदिवासी बांधवांना ई श्रम कार्डचा लाभ दिला जाणार आहे. तू नाही म्हणतोय सांगली पुऱ्या काढू का? काढू का काय काढ ना खायला पाहिजे ते काय आमच्यात थोडी ಬಿಡುತ್ತೆ
डबल नंबर सांग मोबाइल नंबर चार दिन अरे चावर एवढा भारी अरे माणूस आहे ना आपल्याकडे पत्रकार हाँ हाँ एक साकळी येथील रहिवासी शेख अनवर शेख हाजी रफीउद्दीन यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती संदर्भातील पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष मझर पठाण यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव एजाज मलिक, युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, उपाध्यक्ष दीपक नागो पाटील, तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, युवक तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, विजय पाटील, अयुब खान, शेख सईद भाई सह आदी मान्यवर उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. फैजपूर शहरात शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीच्या सभागृहात दुपारी 1 वाजता भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहते यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघाचे अध्यक्ष तथा भाजपा संस्थापकीय स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 54व्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून माल्यार्पण केले व त्यांना पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपा ओबीसी सेलच्या प्रदेश सचिवपदी निवड झालेल्या भरतभाऊ महाजन तसेच भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेल्या प्रतीक वारके, वैभव वकारे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भरत महाजन यांनी नगरपालिकेच्या आगामी निवडणूक व संघटनात्मक बांधणी या संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष महानंदाताई होले, नगरपालिका गटनेता मिलिंद वाघुडदे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, शहराध्यक्ष अनंत नेहते, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे, कामगार नेते किरण चौधरी, महिला शहराध्यक्ष जयश्री चौधरी, नरेंद्र चौधरी, पिंटूभाऊ तेली, संदीप भारंबे, वसंत परदेसी, मनोज चौधरी, उमेश चौधरी, राजाभाऊ चौधरी, संजय भावसार, जितेंद्र वर्मा, श्याम भंगाळे, हिमांशु राणेसह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपा सरचिटणीस संजयभाऊ सराप यांनी केले होते. मागे सर का
यावल शहरातील बाबूजीपुरा भागात हुसेनी गल्ली आहे. या हुसेनी गल्लीमध्ये काल मोठ्या उत्साहात ख्वाजा गरीब नवाज यांच्या छट्टी शरीफ निमित्त महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारोच्या संख्येत भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसाद वितरण झाले. मोठ्या उत्साहात शहरातील बाबूजीपुरा भागातील हुसेनी गल्लीमध्ये ख्वाजा गरीब नवाज यांची छट्टी शरीफ साजरी करण्यात आली. Dalla.
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.